नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। माळशिरस पंचायत समितीच्या वतीने आदिवासी उपयोजना व एकात्मिक कुक्कुट विकास योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2019-20 मधील 50% अनुदानावर 180 लाभार्थींना प्रत्येकी 100 प्रमाणे 18,000 एक दिवसीय कुक्कुट पिल्लांचे वाटप विधान परिषद सदस्य माननीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समिती सभापती शोभाताई साठे, उपसभापती माननीय श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी सभापती सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, संगीता मोटे, पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील, नानासाहेब नाईक नवरे, मानसिंग मोहिते, हेमलता चांदले, श्वामृद्ध संघाचे संचालक लक्ष्मण तात्या पवार, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील माने, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे सचिव अरविंद भोसले, विष्णू केमकर, शौकत शेख, राजेंद्र रोगे, दत्तू सरगर, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री शिवाजी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अविनाश रेडे पाटील, डॉक्टर विजय घनवट, डॉक्टर भास्कर पराडे, डॉक्टर नवनाथ ठवरे, पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी उपस्थित होते। धन्यवाद।